ये सरकार आप विचार नहीं करेंगे कितने साल तक चलेगा। ये तो अभी ऐसी जोड़ी है, ये सब चौका और छक्के मारने वाली जोड़ी है। इन्होंने 48 दिन की सरकार में 58 निर्णय लिए और वो जो सरकार थी 18 घंटे सोती थी, 4 घंटे चलती थी। अब ये सरकार जो है देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे की, ये 18 घंटे जागती है, 4 घंटे सोती है। ये मंत्रालय में सवेरे 8 बजे चालू हो जाती है सरकार, तो रात में आखिरी का आदमी जाने तक सरकार चलती है। माननीय देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे दोनों 18 घंटे काम करने वाले कार्यकर्ता है। हमने देखा है महाविकास आघाड़ी सरकार को, वह तो 18 महीने मुख्यमंत्री मंत्रालय में नहीं थे, ऐसी सरकार देखी हमने। यहाँ के पालक मंत्री हमने देखे जो केवल अपने मतदार संघ का काम करते थे, जिले का भी काम नहीं करते थे, झंडा टू झंडा पालक मंत्री थे कई कई जिले में, झंडा टू झंडा। अभी ऐसा नहीं है, अभी तो 18 घंटे वाली सरकार आई है। और ये सरकार में आपको जवाबदार से कहता हूँ, केवल एक कोई तो भी मीडिया के सामने बोलने का नहीं बात कर रहा हूँ, बहुत जोरदार सरकार आई है। हमारे सारे मंत्री जोरदार है। कल देखिए कृषि मंत्री आए थे, उन्होंने पूरा पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ का खुद दौरा किया, खुद जायजा लिया और अच्छे से ये सरकार काम करेगी। ताकि मैं पिछले बार भी कह चुका हूँ, अभी भी कहता हूँ, 2 साल बाद जब विधानसभा चुनाव आएंगे, 2.5 साल बाद, महाविकास आघाड़ी सरकार के नेता लोग भाषण भी नहीं दे पाएंगे, इतना काम फडणवीस एकनाथ शिंदे सरकार करेगी। तो आता संपूर्ण अधिकार हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे, ते ठरवतील, ते मंत्रिमंडळ होतील, ते ठरवतील, ते खाते मिळतील। खऱ्या अर्थाने आमचे नेते देवेंद्र फडणवीस जी एकनाथ शिंदे जी बसतील, पण हा संपूर्ण अधिकार कोणाचा आहे ते एकनाथ शिंदे यांचा आहे। त्यामुळे ते केव्हा मंत्रिमंडळ होईल, केव्हा कोण मंत्री बनेल, कुठल्याला किती भेटेल, कुणाला काय मिळेल, कुणाला कोणतं खातं मिळेल, हे सर्व मुख्यमंत्री ठरवतील। असं आहे की पुन्हा एकदा गल्लत होते, अनेक कार्यकर्त्याला वेगवेगळ्या संधी देता है, अनेक नेत्यांना वेगवेगळ्या संधी त्या ठिकाणी काम देता है। आता मला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम दिलं, नितीनजीला उद्या समजा संसदीय बोर्डात नाही तर अजून काही दुसरी जबाबदारी होऊ शकतं, एकाच दिवशी जबाबदारीचं वाटप होत नसतं पक्षामध्ये, त्यामुळं वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे वाटप होतात। आता माननीय देवेंद्रजी केंद्रीय निवडणूक समितीत गेले, त्यांनी मागच्या वेळी बिहारमध्ये गोव्यामध्ये 4 राज्यात चांगलं काम केलं, केंद्रीय निवडणूक समितीत गेले, उद्या एकाच वेळी नितीनजीला वेगळी जबाबदारी मिळेल। काहीतरी हे विरोधी पक्ष काँग्रेस पार्टी हे नितीनजीला डावललं, याला डावललं, त्याला डावललं। माननीय देशाचे पंतप्रधान मोदीजी अत्यंत कल्पक आहे, अत्यंत संघटनात्मक काम करणारे आहेत, त्यामुळे योग्य कार्यकर्त्यांना योग्य जबाबदारी देण्याचं काम केंद्रीय नेतृत्व आमचे JP नड्डाजी, आमचे अमित भाई हे करतायत। मला वाटतं गडकरी साहेबांना सुद्धा चांगलं त्या ठिकाणी महाराष्ट्र देशामध्ये अजून त्यांच्या डोक्यात काही काम असेल देतील। जिल्ह्याला नाही, असं आहे की हा जो कार्यक्रम आहे तो संघटनेचा कार्यक्रम आहे, संघटनेच्या आपापल्या कार्यकर्त्यांनी आपापले बोर्ड लावले आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये कुठेही अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला नाही आहे। रणजित पाटील दिवसभर माझ्यासोबत आहे, रणजित पाटील दिवसभर बळीराम सिरस्कर यांच्या प्रवेशामध्ये होते, त्यामुळं कोणताही वाद नाही आहे, चुकीच्या कपोलकल्पित बातम्या होत आहे। रणजित पाटील साहेबाला जर विचारलं ते सांगतील तुम्हाला कुठलाही वाद नाही, कुठलाही चव्हाट्यावर वाद नाही आहे। आणि त्यामुळं मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आजच्या बुलढाणा दौऱ्यामध्ये माननीय केंद्रीय मंत्री भूपेंद्रजी यादव यांचा जो दौरा होणार आहे त्याचा आढावा घेण्याकरता मी आलो आहे, आणि सोबतच जिल्हा कार्यकारिणीच्या माध्यमातून येणाऱ्या संपूर्ण जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे कार्यकर्ते निवडून येतील। या बुलढाणा जिल्ह्यात संपूर्ण नगराध्यक्ष भाजप सेनेचे असतील, इथले जिल्हा परिषदचा अध्यक्ष भाजप सेनेचा असेल, याची तयारी आम्ही केली आहे। प्रत्येक बूथवर आम्ही 30 प्रमुख कार्यकर्ते तयार करतो आहे, प्रत्येक बूथवर 50 युवा वॉरियर 18 ते 25 गटाचे आम्ही तयार करतो आहे। आणि पुन्हा एकदा बुलढाणा जिल्हा हा संघटनेचा सर्वात मजबूत जिल्हा आकाश फुंकर यांच्या नेतृत्वात आम्ही तयार करणार आहोत। तुमचा जो सध्या दौरा आहे तो शिवसेनेचे जे जेवढे 16 खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघाचा तुमचा दौरा आहे असं बोलले जाते? असं नाही आहे, 4 महिन्यापूर्वी आमच्या देशामध्ये केंद्रीय भाजपने 144 लोकसभा मतदारसंघ हे केंद्रित केले आहे, देशातले 144,
त्यामध्ये महाराष्ट्रातले 16 लोकसभा मतदारसंघ आम्ही मजबूत करतोय। बुलढाणा लोकसभेला देशातले वरिष्ठ केंद्रीय मंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते भूपेंद्र यादव जी हे आज या ठिकाणी 18 महिन्याकरता प्रभारी आहेत। 6 वेळा येणार आहेत, प्रत्येक वेळी ते 3 दिवस मुक्काम करणार आहेत बुलढाणा लोकसभेमध्ये। आणि केंद्राकडल्या कुठल्या योजना बुलढाणा लोकसभेच्या शिल्लक राहिल्या आहेत? बुलढाणा लोकसभेमध्ये आत्तापर्यंत गरीब कल्याणाच्या योजना जेवढ्या होत्या त्या आल्या की नाही आल्या ते तपासणार आहेत। एकीकडे अधिकारी, दुसरीकडे जनता, काही ठिकाणी जनता दरबार होणार आहेत। त्यामुळं केंद्रातलं संपूर्ण सरकार हे या लोकसभेमध्ये आणि महाराष्ट्र सरकार हे दोन्ही सरकार या बुलढाणा लोकसभेचा जो बॅकलॉग काही शिल्लक असेल तो दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे। याचा अर्थ असा नाही आहे की समजा उद्या भूपेंद्र यादवजी दौरा करून आम्ही सर्व कार्यकर्ते संघटना मजबूत करू, याचा अर्थ जर समजा उद्या शिवसेनेचा एकनाथ शिंदे शिवसेनेचा जे आमचा खासदार लढवतील, समजा उद्या एकनाथ शिंदेजीने ही सीट लढवली, शिवसेनेला ही सीट गेली, तर भारतीय जनता पार्टीचं संघटन मजबूत असलं पाहिजे जेणेकरून शिंदे शिवसेनेचा जो खासदार असेल तो प्रचंड बहुमताने विजयी होईल। शेवटी माननीय प्रधानमंत्री मोदीच्या नेतृत्वामध्ये प्रचंड ताकदवान सरकार आम्हाला 2024 मध्ये आणायचं आहे, त्याकरता आम्ही ह्या मतदारसंघाची बांधणी सुरू केली आहे। वेगळ्या विदर्भाची भूमिका आमची क्लिअर आहे, अजूनही आम्ही आमचा तो अजेंडा आहे आणि जेव्हा राज्य निर्मितीचा विषय होईल तेव्हा निश्चितपणे आमच्या शिवसेनेला आम्ही विनंती करणार आहे की आमचा विदर्भ वेगळा झाला पाहिजे, तो आम्ही अजेंडा सोडला नाही आहे। मुख्यमंत्री हे भाजपचे राहतील, कोणी भाकीत करू शकणार नाही। पुढच्या काळामध्ये जी काही परिस्थिती निर्माण होईल एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी आणि आमचे वरिष्ठ नेते शीर्ष नेतृत्व ठरवेल की पुढच्या काळात काय होणार आहे। आज तर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आहे, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहे, दोघंही 100 स्पीडनं सरकार चालवत आहे। महाविकास आघाडी सरकारचा ॲटो होता 3-चाकी, तो धक्का मारू त्याला चालवायचे, आता ही गाडी बुलेट ट्रेनसारखी चालते आहे। मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये पुढच्या 2 वर्षात मागच्या 2.5 वर्षाचे आणि या 2 वर्षाचे 5 वर्षाचे काम हे सरकार करेल अशी अपेक्षा मला सरकारकडून आहे। शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रात आहे। एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत आणि पुढच्या काळातही शिवसेना भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी लोकसभा आणि विधानसभा आम्ही लढणार आहोत। एकनाथ शिंदे शिवसेना जे नेते आहेत ती शिवसेना जी मूळ शिवसेना आहे आणि देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वात भाजप लोकसभेमध्ये माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आम्ही लढणार आहोत आणि निश्चितपणे महाराष्ट्रातल्या 45+ या जागा भाजप शिवसेना जिंकेल। विधानसभेमध्ये शिंदे फडणवीस सरकारच्या नेतृत्वामध्ये 200+ जागा विधानसभेत आम्ही जिंकू आणि येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सर्व नगराध्यक्ष जिल्हा परिषद सदस्यांचे निवडून येते। गोविंद आरक्षणाला विरोध केला जातो असं आहे, किती चांगलं काम या राज्यातही स्वीकारलं। आज श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडीला एक त्या ठिकाणी राज्याचा खेळ म्हणून त्यांनी घोषित केलं, त्या ठिकाणी जी लोकांमध्ये ऊर्जा तयार करतं असे जर खेळ त्या ठिकाणी दहीहंडी जर या राज्याचा खेळ म्हणून दर्जा दिला तिथे जखमी होणाऱ्या त्या ठिकाणी गोविंदांना त्या ठिकाणी संरक्षण सरकारने दिलं, 10 लाखाचा विमा दिला, हॉस्पिटलांचा खर्च दिला, मला वाटतं राज्याची सांस्कृतिक भावना धार्मिक भावना लक्षात घेऊन या ठिकाणी आणि खेळ असतो एक प्रकारचा दहीहंडी म्हणजे ज्या पद्धतीने ते मुलं त्या ठिकाणी दहीहंडी फोडायला उत्स्फूर्तपणे ऊर्जा घेऊन चढतात तेव्हा एखादा ॲक्सिडेंट झाला मग त्याला खेळाचा दर्जा दिल्याशिवाय त्याला कशी मदत करणार, त्यांना कसं त्या ठिकाणी पुढे जाणार। आणि म्हणून महाविकास आघाडी सरकारला आता प्रत्येक निर्णय चुकीचा वाटतो आहे, त्यांनी 2.5 वर्षाचं काय केल्याचं आत्मपरिचय केलं पाहिजे
मला वाटते महाविकास आघाडी सरकारचे नेते अजूनही सरकार मधून बाहेर निघाले नाही आहे, त्यांच्या डोक्यात ते सरकार फिरते आहे। त्यांनी आता जमिनीने उतरावं, विरोधी पक्ष म्हणून चांगलं काम करावं, विधायक सूचना कराव्या, चांगलं काम केलं त्याचा सन्मान करावा। आज पॅन महाराष्ट्राला वाटतंय, पॅन महाराष्ट्राला, कुठल्या युवा पिढीला विचारा की गोविंदाबद्दल, दहीहंडीबद्दल घेतला निर्णय हा पॅन महाराष्ट्र युवा मुलं हा याचं अभिनंदन करत आहे। फक्त राष्ट्रवादी काँग्रेस, ज्या राष्ट्रवादी काँग्रेसनी विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्राला काहीच दिलं नाही, ते तेवढा विरोध करतात।